आपल्याला एक गोष्ट या निमित्ताने सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून काम चालले. काही जागा आम्हा लोकांना शिवसेनेलाही सोडावं लागतं, काही जागा आम्हाला राष्ट्रवादीलाही सोडावं लागतं. आणि त्याच्यामुळे एक जाहीर एक समझौता बीजेपीच्या विरोधातला आमचा आहे. पहाटेचं सरकार पडल्यानंतर आता मला त्याचा काय उल्लेख केला तर काही तुम्हाला समजलं. आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी जेव्हा उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे गेले आहेत आणि सोनिया गांधीजींनी हे सगळं विचार विमर्श करून महाराष्ट्राच्या जनतेवर पुन्हा निवडणुकीचा बोध जाऊ नये आणि महाराष्ट्राचं चांगलं कसं करता येईल, महाराष्ट्राच्या जनतेचं चांगलं कसं करता येईल या विचारावर एक शिक्कामोर्तक महाविकास आघाडी निर्माण झाली. हायकमांडने त्याला शिक्कामोर्तक. आणि अशा या परिस्थितीमध्ये ही जागा आमची काँग्रेससाठी होती. सिटिंग गेटिंगसाठी आम्ही त्याला आग्रह केला, त्यांनी मान्य केलं. त्याच्या बदल्यात आम्ही नागपूरची जागा त्यांना देण्याचं मान्य केलं होतं. अखेर ही जागा आमच्यासाठी महत्वाची. दोन कोरे एबी फॉर्म आम्ही पाठवले. अशी धोकाधडी होईल असं तुम्हाला आम्हाला कधीच कळलं. आणि म्हणून मग जे काही शिवसेनेने सांगितलं की आम्हाला या उमेदवार हे आमचा आहे आम्ही त्याला देऊ आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी या महाविकास आघाडीला शिक्कामोर्तक केलेलं आहे. आम्ही काँग्रेसचे शिपाई आहोत पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जो एबी फॉर्म पाठवलेला होता त्या एबी फॉर्मला तुम्ही कचऱ्याच्या पेटीत टाकलं त्याचं उत्तर का देत नाही, त्यामुळे मला त्याच्यात जास्त जाऊ देऊ नका असा माझा त्यांनाही सल्ला आहे. तुमच्या माध्यमातून मी गेलो तर फार अडचण होईल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी एवढंच सीमित आहो की तुमचा विचारसरणी कुठं आहे, आपल्यापुरतं आहे की पक्षापुरतं आहे याचा मेसेज तुम्ही लोकांनी दिलेला आहे. त्यामुळे मला त्याच्या पुढे जायचं नाही, मला आता त्याच्यावर चर्चा करायची नाही. महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला निवडून आणणं हे माझं दायित्व आहे, आमच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं दायित्व आहे. जो आदेश आम्ही दिलेला आहे त्या आदेशाचं पालन आताही कोणी करत नसेल, मी परवा पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं जो कोणी करेल नाही पक्षाच्या लाईन बाहेर जात असेल त्याला आपल्याला स्वतःला मोठा समजत असेल तर त्याला तातडीनं त्याची जागा दाखवली जाईल ही पण मी भूमिका त्या दिवशी दिलेली आहे. आज मी नाशिकमध्ये आलेलो, पूर्ण या नाशिक पदवीधर मतदारसंघातले आमचे जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातला सगळा आढावा पण मी आज ठेवलेला आहे. सगळ्याकडून लोक आम्ही बोलवले आहे आणि सगळ्यांचा आढावा घेऊन जी काही डॅमेजेस असतील त्याला क्लिअर करण्याचं काम पण आम्ही करू आणि आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार शुभांगी पाटील निवडून येईल अशा पद्धतीची तयारी आम्ही करू. मी तुम्हाला सांगितलं ना जे पक्षाने आदेश दिलेले आहे त्याचं कोणी मानत नसेल, त्याला व्यक्तिविशेष असेल. मी परवा पण सांगितलं की पार्टी कोणाच्या घरची नसते, पार्टी ही कार्यकर्त्यांची असते, जनसमूहाची असते. नेता हा जो तयार होतो कार्यकर्ता आणि जनतेमुळे होतो, नेता आपल्या एका मतानं होत नाही आणि हे समजूनही काही लोक ऐकत नसतील तर त्यांना त्यांचं त्यांना व्यवस्था केली जाईल. एक बघा, मी म्हणजे पार्टी नाही, मी कधी आपल्याला पार्टी म्हणलो नाही. मी ज्या दिवशी प्रदेशाध्यक्ष झालो माझ्या प्रदेश कार्यकर्त्यांनी मी सांगितलं की नाना पटोलेचे माणसं कोणी होऊ नका, काँग्रेसचे माणसं व्हा, या पद्धतीची भूमिका मांडली. आमची स्पष्ट भूमिका आहे, मी म्हणजे पार्टी नाही, मी आम्ही सगळे मिळून म्हणजे पार्टी आहे. आमचं जे संविधान जे आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आम्ही शब्द वापरलेला आहे, मी शब्द वापरला नाही आहे, तसं काँग्रेसचं सुद्धा संविधान आम्ही आहोत. आम्ही म्हणजे सगळे, जे कोणाला वाटतं मी आहे तो मी तो मोठा. आपल्याला आपल्याला इकडे बघा, मी इथं कोणाला मनधरणी कोणाला आलो नाही असा तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही संदेश देतो. मी कोणाला मनधरणी करायला इथं आलो नाही. ज्याला वाकडं चालायचं असेल तर त्याला सरळ कसं करायचं ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी इथं कोणालाही मनधरणी करायला आलो नाही. मी सगळ्यांना एकदा फोनवर समजवेल, नसेल ऐकायचं तर त्याचा प्रश्न आहे, त्यांचा मार्ग आहे. त्यामुळे उपस्थितीमध्ये अनेक तरुणांनी प्रवेश केला असं आपण म्हणलं की तरुण पक्षात येत आहे, मात्र दुसरीकडे सत्यजित तांबेंसारख्या तरुणाची पक्षामध्ये गळचिपी झाली असा आरोप त्यांनी केला. त्यांना उमेदवारी पाहिजे होती, त्यांच्या उमेदवारीला आपण विरोध केला असंही म्हटलं जातं. मी कोरा फॉर्म नसता पाठवला,
मी कोरे फॉर्म पाठवले, एक नाही दोन पाठवले. मग आता मी कोरा फॉर्म कशाला पाठवला असता? आणि मला एक सांगा की त्यांनी अर्जही नाही केला. दुसरं, मी ज्या दिवशी घोषणा झाल्या त्या दिवशी मी सांगितलं की आमचं सेटिंग गेटिंग, आमचे उमेदवार डॉक्टर सुधीर तांबे राहतील हे मी सुरुवातीला डिक्लेअर केलं. त्यावेळेसही सुद्धा सांगता आलं असतं. परवा जेव्हा माझं डॉक्टर तांबेशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा मला नाही, माझ्या पोराला पाहिजे, तर मी त्याला सुधार करून दिला असता. मी कठोर विरोध केलाच नाही. मग असं खोटा आरोप कशाला करायचा? मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आम्ही प्रामाणिक आहोत तर अप्रामाणिक लोकांनी आरोप करावा हा काही बरोबर नाही. आणि म्हणून माझं ते कोणाच्या मला, माझं तर तुम्ही आम्हालाच खूप प्रश्न विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे. जगातली सगळ्यात मोठी पार्टी आता भाजप आणि देशातली सगळ्यात मोठी पार्टी आपलीच पाठ आपल्या. मग नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपला उमेदवार का नाही मिळाला? माझा सवाल तुम्हा लोकांना, का नाही कधी चॅनलवर दाखवत तुम्ही लोक भाजपला उमेदवार का नाही मिळाला? हे ही काही शोकांतिका नाही आहे? इथं भाजपचे लोक राहत नाही या नाशिक पदवीधर मतदारसंघात? नाही, फॉर्मच नाही भरला. पाठीमागे कुठं भरला? वापस कोण? नाही 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 अरे ऐका ना बाबा, माझा सवाल असा आहे. हो ऐका, सुधीर तांबेचा विषय का निर्माण होतोय की काँग्रेसनी त्याला एबी फॉर्म दिला होता म्हणून हा प्रश्न निर्माण? दोन मिनिट ऐका ना, माझा प्रश्न ऐका. डॉक्टर सुधीर तांबेजींना आम्ही एबी फॉर्म दिला, त्यांचं तिकीट डिक्लेअर केलं. भाजपने का एबी फॉर्म दिला नाही? भाजपने का डिक्लेअर केला नाही की आमचा हा कॅन्डिडेट आहे? इथं या नाशिक पदवीधर संघामध्ये भाजप लोक राहत नाही का? हा सवाल माझा आहे. त्यांना का प्रश्न विचारायचा? त्यांनी फॉर्म भरला नाही, कोणी त्याचा अपक्ष भरला तो भाग नाही आहे. अनेक लोक फॉर्म भरतात, त्याला अधिकार आहे त्यांचा. पण भाजपने एबी फॉर्म न देणं, त्यांनी उमेदवार न जाहीर करणं, माझा सवाल तो आहे. आमचा तर आम्ही उत्तर दिलं, जाहीरपणे दिलं. भाजप का लपते आहे? भाजपला असं कोणतं नाक कटलेलं आहे त्यांचं? सुरपंख्याचं नाक कुठं कटलं होतं? नाशिक. मी त्यांना ते नाही म्हणत आहे, ते त्यांना लावून नको घ्या, नाही तर तुम्ही माध्यम ते उलट लावा. मला नाशकात का नाक कटलं? का त्यांना उमेदवार नाही मिळाला? माझ्या सवालाचं उत्तर त्यांनी अजूनपर्यंत दिलं नाही. तुमच्या माध्यमातूनही तुम्ही देत नाही मला ते तर एक त्याला द्या ना. हे सगळं काटकार असताना जे भाजप रस्ते, मी त्या दिवशी बोलवलं की दुसऱ्यांची घडं फोडायला त्यांना आज आवडत आहे, त्याचा आनंद व्यक्त आहे, कारण ते हसतात आहेत ते. पण ज्या दिवशी यांचं घर फुटेल ना, आम्हाला दुःख झालेलं आहे आमच्या घराचं, आम्हाला काही फार त्याचा आनंद नाही आहे तांबेच्या बद्दलचा. आमचा आम्हाला दुःख आहे त्याचं. पण तेव्हा त्यांचं घर फुटेल ना, तेव्हा त्या भाजपला समजेल की दुसऱ्याचे घरं फोडून कसा आनंद व्यक्त करायचा असतो. आणि ते लवकरच होणार आहे. पापाचा घडा शिशुपालाचे 100 पाप भरतपर्यंत त्याला पाप करता आले, पण 100 वा पाप झाल्याबरोबर त्याचा घडा फुटला. भाजपचा सुद्धा आता जनता घडा फोडेल. ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. राहुल गांधीजी 3,500 किलोमीटर यात्रा जी करतात आहेत, त्याच्यामध्ये आज काश्मीरमध्ये पाऊस पडताय, बर्फ पडतंय, त्या थंडीतही लोक लाखोच्या तादादमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये आहे. ही लोकांची भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आग आहे. 1,000 किलोमीटर लोक राहुल गांधींच्या बरोबर चालतात आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की यांचा शिशुपालांचे जसे 100 पाप भरायचे होते, आता भरायला वेळ आलेली आहे. मला ऐका, झाला मला ऐका, मला काय बोललो आमचा त्या दिवशी सांगितलं आमचा विषय क्लोज. एकदा आम्ही पुढे गेलो त्याला वापस यायचं कारण नाही. पण मी भाजपच्या बद्दल तुम्हाला सातत्यानं विचारतो आहे. त्यांनी काय सांगावं, मी यांचा नाही, मी यांचाच आहे हे सांगावं, तो त्याचं काम आहे. त्यांनी किती कोणी ऐकावं, मी आताही सांगतो शुभांगी पाटीलच जिंक. काय म्हणायचं तुम्हाला? मला आता आमचा क्लोज, ऐका ना, मला ऐका ना, मला मला ऐका. मी एबी फॉर्म त्यांना मिळाला ना, ते असं म्हणाल नाही का आम्हाला एबी फॉर्म नाही मिळाला? मला ऐकणारे बाबा, मी कोरा पाठवला, सचिन गुंजाळजवळ तो मिळाला. सचिन गुंजाळला त्यांनी द्यायला सांगितलं, 2 एबी फॉर्म पाठवले. आम्ही एकच पाठवतो आणि ते नाव लिहून पाठवतो.
ज्याच्या नावानं डिक्लेअर झालं मी दोन पाठवले. मग आता दोघांवरही लिहिलं असेल का सचिन गोंजाळनी नाव? म्हणून तो एक परिवारातला वाद आहे, मी त्याच्यावर फार जास्त जाणार नाही. ज्या दिवशी काय मोठा भूकंप होईल त्या दिवशी बोलू. आता तर काही मला आता मला याला काँग्रेस ऐका ऐका मला ऐका ऐका इथं या परिवारवादामध्ये काँग्रेस पक्षाला आणू नका एवढाच आमचा सर. मी ऐका ना, मी तुम्हाला सांगितलं या परिवारवादामध्ये होत आता वडिलाला तिकीट मिळाली तर पोरग्यांनी बंडखोरी केली, पोराचा फॉर्म भरायला कोण गेलेत. मग आता घरातला प्रश्न आहे ना, तर घरातला वाद काँग्रेसवर का लादता तुम्ही? माझा सवाल जो आहे बीजेपीला त्याचं उत्तर मला बीजेपीने दिलं पाहिजे की नाही पाहिजे. लोकशाहीत आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे ना, ते आम्हाला विचारतात. असं त्यांना उमेदवार का नाही मिळाला? नाशिक क्षेत्रामध्ये बीजेपीचे लोक नाही असं म्हणणं आहे का त्यांचं? मला त्या प्रश्नावर तुम्ही तर अडा थोडंसं. मी म्हणालो ना, दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या लोकांना मी काय बोललो ते वाक्य? मी काय वारंवार नाही बोललो, मी मुद्दामून ते वाक्य बोललेलं. ठीक आहे, आज त्यांचे दिवस आहे, आज उद्या आमचे दिवस राहतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.